इंदापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली वृक्ष लागवड ही बोगस पद्धतीची असून त्याचे मोजमाप ही अधिकाऱ्यांच्या संगणमताने चुकीची झाल्याची चर्चा सुरू आहे सदर योजनेत काम करीत असलेले मजूर त्यांचे हजेरीपत्रक आणि ग्रामपंचायत झालेला ठराव हा काटे गावात बोगस पद्धतीने झाल्याची चर्चा सुरू आहे या प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी बिचुकले यांच्याकडे तक्रार केली असता त्यांची याबाबत समिती नेमून गावातील वृक्ष लागवडीची झाडे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत मोजण्यास सांगितली मात्र प्रत्यक्षात यात कोणालाही विश्वासात न घेता झाडे मोजण्यात आली संदर्भात गावातील सरपंच वाघमोडे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करणार आहेत सदर प्रकरणाबाबत योग्य चौकशी होणार का झालेला भ्रष्टाचार होत असलेला भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी गटविकास अधिकारी कोणती पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कोणताही ठराव नसताना याचे काम सुरू झालेच कसे या संदर्भात सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक तसेच का काटेगावातील अन्य सदस्य यांच्यावर रितसर कारवाई होणार का याबाबत महाराष्ट्र दर्पणचे प्रतिनिधी विशाल भोसले पाठपुळा करणार आहेत